भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त भाव द्या, वीज बिल माफ व्हावी यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या विरोधामध्ये वीज बिल होळी आंदोलन एमएससीबी कार्यालय कोपरगाव येथे भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात करण्यात आली। यावेळी उपस्थित वीज ग्राहकांनी बीजेपी कार्यकर्त्यांनी वीज बिलाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून सरकारवर कडाडून टीका केली आहे। यावेळी माजी आमदार स्नेहताई कोल्हे, जितेंद्र रणशूर, केशव भवर, दीपक गायकवाड, वसंत देशमुख, विनोद राक्षे, संदीप देवकर आदींनी कडाडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे। फसवणूक झाली असं म्हणायला हरकत नाही। एकीकडे सत्तेवर आल्यावर वीज बिल माफ करतो म्हणायचं आणि दुसरीकडे खोटी भरमसाठ बिल पाठवायची, जिकडे ज्यावेळी जनतेच्या पाठीशी उभं राहण्याची भक्कमपणे मायबाप सरकार आपण म्हणतो, अशा वेळी संकटाच्या वेळी जनतेच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी मोगम अशी बिल पाठवली। अगदी एक खोलीचं घर असेल तरी 20,000-20,000 बिल आलं। आताच गाडीत येताना माझे चालक म्हणत होते, मी बोलकीचा, मला आंसलगावचं बिल आलं आणि 1,00,000 आलं। एवढी मोठी तफावत, अशा पद्धतीने एक गोंधळलेलं असं हे सरकार आहे। ती गाडी म्हणतात बिघाडी आहे आणि चालक जे बसले ते चलती का नाम गाडी अशी। अचानक 20-30 हजाराचे 50-50 हजाराचे बिल दारामध्ये आले, त्याची आणखी चिंता प्रत्येकाला वाढली, काय करायचं। आणि म्हणून आपण सगळेजण आज मागतो आहे, एक तर कोरोना काळातलं बिल माफ करावं, किंवा आपण काही प्रमाणात का होत नाही त्याच्यात सवलत द्यावी। आणि हे खोटे आलेली बिलं जी आहे भरमसाठ, यात अधिकाऱ्यांनी थोडी तरी स्वतःची जनाची मनाची बाळगावी की काय करतोय आपण। मोगम अशी बिलं आपल्याला पाठवायला थोडं तरी काही वाटायला पाहिजे। आणि म्हणून सामान्य माणसं सगळी एकत्र आली आणि आपल्या भारतीय जनता पार्टीने हा विषय गांभीर्याने हाताळलेला आहे। म्हणून माझी विनंती आहे की सरकार खोटं बोलतंय, रेटून बोलतंय अशी आजची परिस्थिती आहे। महावितरण ही राज्याची कंपनी असताना प्रत्येक काही प्रश्न सोडवता नाही आला की केंद्राकडे बोट दाखवायचं, इलेक्शन लढवताना सोबत राहायचं आणि नंतर सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र यायचं। आणि मग कुणी त्यात एक जण रुजतो, दुसरा फुगतो की मग पुन्हा काही मोठ्या साहेबाकडून सांभाळून घ्यायचं, अशा पद्धतीचं हे तडजोड करत सरकार चाललंय। आणि याच्यामध्ये सामान्य माणूस हा भरडला जात आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता शेतकऱ्यांनाही वीज बिल माफीच्या साठी आपण आग्रही आहोत। त्याचं कारण ज्यावेळी लॉकडाऊन झालं, उभं पीक फळभाज्या असतील, बागायत असेल, हे सगळं कुठं विकायचं, डोळ्यासमोर फेकून द्यायची वेळ आली अशी परिस्थिती होती। त्याची कुठेही शासनाने व्यवस्था सुद्धा केली नाही। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार नाही, त्यात ज्यावेळी 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळी कुठेतरी काही कोटी मंजूर करून 1-2 महिन्याचे पगार दिले गेले। आता असं लक्षात येतंय की सरकार वाट पाहते की या वीज बिलाच्या पोटी पैसे भरता येत नाही म्हणून काही आत्महत्या होत आहेत काय, म्हणजे लोकांचे जीव द्यायचे आणि मग कुठेतरी निर्णयापर्यंत यायचं, असं हे कोडगं सरकार आहे। कोडगं सरकार आहे, संवेदना राहिलेल्या नाहीये त्यांच्यामध्ये, माणसाबद्दल प्रेम आणि सामान्य माणसाप्रती त्यांना कुठेही आदर राहिलेला नाहीये। कारण हे गोळाबेरीज झालेले आहे, जनतेचा कौल नसताना ही मंडळी सत्तेसाठी एकत्र आलेली आहे। आणि म्हणून निश्चितच आपल्या सगळ्यांना ही मागणी कायमस्वरूपी आग्रही ठेवावी लागणार आहे। आपल्याला कल्पना आहे मागच्या 5 वर्षात खूप प्रलंबित वीज मंडळाची कामं होती। आताच सांगितलं औद्योगिक वसाहतीचं भवर साहेबांनी, 24 तास उद्योग व्यवसायाला वीज मिळावी म्हणून आपण व्यवस्था केली। अनेक ट्रान्सफॉर्मर आपण मिळवून दिले, अनेक ट्रान्सफॉर्मर आपण अपग्रेड केले, खूप सगळी कामं, मोठा निधी आणला गेला। राजकारणात हार जीत होत असते त्यासाठी अनेक कंगोरे असतात। यावेळी माजी आमदार स्नेहताई कोल्हे, दीपा गिरमे, दीपक गायकवाड, विजय वाजे, राजेंद्र सोनवणे, दत्तात्रय काले, विनोद राक्षे, वैभव गिरमे, आरिफ कुरेशी, रवींद्र पाठक, पराग संदान, कैलास खैरे, जितेंद्र रणशूर, बबलू वाणी, केशव भवर, सौ आढाव, सौ रोहमारे, बाळासाहेब नरोडे, बाळासाहेब आढाव, सुशांत खैरे आदी जण उपस्थित होते। लक्षावधी ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकवणारे ग्राहकांच्या हक्काचे सुदर्शन सौर, आंघोळीसाठी गरम पाणी हवं तर घरी आज सुदर्शन सौर।
सौरची वैशिष्ट्ये 20% गरम पाणी 6% जास्त जाड टाकी टाकीच्या स्वच्छतेसाठी दोन्ही बाजूला दरवाजे कोणत्याही प्रकारच्या पाण्यासाठी उपयुक्त 10 वर्षाची गॅरंटी सुदर्शन सौरचे अधिकृत विक्रेते रिलायबल सेल्फ सर्व्हिस पत्ता पिंपळवाडी रोड भारत पेट्रोल पंपाजवळ शेडे तालुका राहता जिल्हा अहमदनगर कोपरगाव शाखा फूड मार्केट नेहरू भाजी मार्केट जवळ कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क 99 21 74 33 80 सुदर्शन सौर वर दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत 10% डिस्काउंट डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा